स्वेच्छेने आंतरजातीय विवाह केल्यानंतर कुटुंबातील लोकांनी तू हलक्या जातीची आहेस असे म्हणत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह 4 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सोनल अतुल बेलखिरे वय 27 राहणार महात्मा फुले झोपडपट्टी मोदी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्याद सोनल यांचा अतुल यांच्याशी 2021 मध्ये आंतरजातीय विवाह झाला आणि फिर्यादी सोनल यांनी आपल्या जातीविषयीची माहिती आरोपी पती अतुल यांना दिली होती. त्याने ही माहिती आपल्या कुटुंबियांपासून लपवून ठेवली. लग्न झाल्यानंतर ही माहिती जेव्हा त्यांच्या कुटुंबियातील लोकांना कळली तेव्हा ते फिर्यादीला विरोध करू लागले. सासू वंदिता बेलखिरे या तू स्वयंपाकघरात येऊ नको असे म्हणत काम करू देत नव्हत्या. शिवाय घरातील बाथरूमही वापरण्यास न देता त्यांना बिल्डिंगच्या खाली असलेल्या वॉचमनसाठी बांधलेले बाथरूम वापरण्यास भाग पाडत होते. अशा प्रकारे सासरे मोतीचंद बेलखिरे दीर राहुल बेलखिरे सर्व राहणार गोकुळनगर कात्रज पुणे हे त्रास देत होते अशा आशयाची फिर्याद सोनल बेलखिरे यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.